गॅस सिलेंडर आणि त्याचे दर हा प्रत्येकाच्या चर्चेचा विषय असतो मध्यंतरी गॅस सिलेंडरच्या किमती वाढल्या होत्या परंतु सध्या सिलेंडरच्या किमती स्थिर आहेत दुसरीकडं सिलेंडरचा काळा बाजार आणि चोरी याला आळा घालण्यासाठी नवं तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे आता गॅस सिलेंडरवर क्यू आर कोड छापला जाणार आहे या कोडमुळं गॅस सिलेंडरच्या फसवणुकीला आळा बसणार आहे सध्या देशभरात सुमारे 30 कोटी घरगुती एलपीजी ग्राहक आहेत यापैकी सुमारे पन्नास टक्के ग्राहकांकडे दोन सिलेंडर आहेत आपण आणलेल्या घरगुती गॅस सिलेंडर मध्ये गॅस पूर्ण प्रमाणात आहे की नाही याबाबत प्रत्येकाच्या मनात शंका असते मात्र आता हे टेन्शन दूर होणार आहे कारण आता प्रत्येक गॅस सिलेंडरवर क्यू आर कोड छापण्यात येणार आहे या कोडवर सिलेंडरचं वजन आणि एक्सपायरी डेट यांचा संपूर्ण इतिहास असेल येत्या तीन महिन्यात हे क्यू आर कोड असलेलं सिलेंडरचं वितरण सुरू होणार आहे आता सिलेंडर मधील फसवणूक टाळण्यासाठी घरगुती एल पी जी सिलेंडरवर क्यू आर कोड दिला जाईल नवीन आणि जुन्या अशा दोन्ही सिलेंडरवर क्यू आर कोड बसवला जाईल क्यू आर कोड मुळे सिलेंडर बाटली बंद करण्यापासून वितरणापर्यंतची प्रक्रिया पारदर्शक ठरणार आहे क्यू आर कोडच्या मदतीनं घरगुती एलपीजी ग्राहकांना त्यांच्या घरी येणारं एलपीजी सिलेंडर कोणत्या प्लांटमध्ये बाटली बंद करण्यात आहे हे सहज कळू शकेल त्याचे वितरण कोण आहे याची माहिती मिळणार आहे एक प्रकारे हा क्यू आर कोड म्हणजे सिलेंडरचा आधार कार्ड असेल सर्वसाधारणपणे सिलेंडरचं आयुष्य पंधरा वर्ष असतं या दरम्यान पहिली चाचणी सिलेंडरची पाच वर्ष पूर्ण झाल्यावर आणि दुसरी चाचणी दहा वर्ष पूर्ण झाल्यावर केली जाते या चाचण्या आणि एक्सपायरी बाबतची ही क्यू आर कोडद्वारे ग्राहकांना मिळणार आहे